नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. कालच्या अनालिसिसमध्ये आपण चर्चा केली होती की मार्केटमध्ये एक रॅली येईल. नॉर्मली तुम्ही पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात नाही, परंतु छोट्या प्रमाणामध्ये मार्केटने दोन्ही साईडलाच खेळवलं. सकाळचा वेबिनार जे मी अटेंड केला असेल त्यांना तर आम्ही डाऊनसाईडची रॅली कशी फर्स्ट कॅच केली हे तर समजलंच असेल. मग आता पाहूया, ॲक्च्युली पुन्हा तो पाहिजे त्या लेवलपर्यंत गेलेला नाही. परंतु एक गोष्ट जर आत्ताच्या कंडिशनला आपण ऑब्झर्व केली असेल तर आत्ता मार्केट एका मेक अँड ब्रेक लेवलला येऊन थांबलंय. इथून तो पडला तर जोरदार खाली जाईल आणि बाउन्स बॅक केला तर पुन्हा टॉपच्या दिशेने जाईल. मग ह्या लेवल्स पूर्वी आपल्याला उद्या काय ट्रेड करायचं आहे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी सुरुवात करू आपण निफ्टीपासून. निफ्टीच्या कंडिशन्स आपण एक जर पाहायला गेलो तर नॉर्मली आजच्या लेवलपासून तो खालच्या दिशेने येताना दिसत होता. आता उद्या कुठे एंट्री बनणार? 19402 किंवा 19400 एक इम्पॉर्टंट लेवल असेल. 19400च्या वरच तुम्हाला कॉलचा विचार करायचा आहे. त्याच्या आधी ट्रॅपिंग पॉईंट असेल आणि 19320च्या खालीच पुट बायर्सची एंट्री बनेल. त्याच्यानंतर तुम्हाला दोन्ही साईडला 70-80 पॉईंट मिनिमम मिळतील जर त्याने 19320 ब्रेक केला तर, किंवा 19400 ब्रेक केला तर वरच्या साईडला तुम्हाला 19490 पर्यंत तो घेऊन जाईल. समजलं निफ्टीपाशी? आता आपण जाऊ बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीच्या कंडिशन जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये तर 43891 आजचं क्लोजिंग आहे. मग उद्या बायर्स कुठे ऍक्टिव्ह होणार? याच्यामध्ये 43960 हा एक इम्पॉर्टंट अँड क्रुशियल पॉईंट असेल सकाळच्या सत्रामध्ये. याच्यावरती जर तो जाताना दिसतोय तर तो तिथे नॉर्मली कॉल जे बायर्स आहेत त्यांना ऍक्टिव्ह करेल, वर जायचा प्रयत्न करेल मार्केट इथून 44270 पर्यंत. आणि याच्यानंतर खाली जर सपोर्ट झोन बघितला तर 43740 आहे. याच्या खाली पुटवाल्यांच्या पोझिशन ऍक्टिव्ह होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे 43550 आणि 43460 किंवा त्याच्या खाली 300-400 पॉईंट कुठे 43740च्या खाली आपल्याला भेटतील. ट्रेड कुठे नाही घ्यायचा, 43740 ते 43960 इथे जरा शांत राहा, इथे गडबड केली तर पैसे जातील. ओके, आता जाऊया फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीच्या काय काय कंडिशन्स बनतायत ते आपण इथे बघणार आहोत. फिन निफ्टीचं आजचं क्लोजिंग आहे 19548. मग आता उद्यासाठी सपोर्ट थोडा जवळ आहे 19500चा, त्याच्या खाली पुटवाले पुन्हा ऍक्टिव्ह होतील. तुम्ही पण तिकडे ऍक्टिव्ह व्हा जर पुट बाईंगचा विचार करणार असाल तर, जेणेकरून तुम्हाला तो खाली जवळपास 19410 पर्यंत घेऊन जाईल. म्हणजे 90-100 पॉईंट आपल्याला खाली पॉसिबल आहेत. अपसाईड कुठे ऍक्टिव्ह करायची? 19600 क्रॉस नाही करत तोपर्यंत कॉलवाले हात नाहीत लावणार. इथे ट्रॅपिंग झोन आहे, तुम्ही जर बघितला असेल तर पूर्णपणे रेंज बाउंड आहे. इथे विनाकारण अर्ली एंट्री कराल तर लॉस करून बसाल. मार्केट थोडं वरचे लेवल अजून पण टिकत नाहीये, परंतु डायरेक्शन पण दाखवलेलं नाहीये. लक्षात ठेवा, एक क्रुशियल लेवल मार्केटमध्ये बनतीये, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा फिन निफ्टी असेल. ओके, बँक निफ्टीमध्ये पण थोडं सावध राहा. इथून पुढे 200-250 पॉईंट जर उद्या गेला तर सोमवारी जोरदार सेल ऑफ मार्केटमध्ये भेटेल, आणि वर गेला तर त्या कंडिशनला आपण प्लॅन करूया. आणि तुम्हाला असं जर इन डिटेल हे शिकायचंय मित्रांनो, आज पण लाईव्ह ट्रेडिंग आपण केलं तर लोणावळ्यामध्ये 26-27-28 आमचा लाईव्ह ट्रेडिंग अँड ट्रेनिंगचा सेशन आहे. इथे तुम्ही शिकून डायरेक्ट लाईव्ह ट्रेड करू शकता, जिथे तुम्ही तुमची सिस्टीम पण वापरू शकता. काय वापरायचं, ट्रिक्स टेक्निक्स आम्ही सगळं याच्यामध्ये शिकवणार आहोत. आता मी तुम्हाला काही 4 स्टॉक देतोय, हे स्टॉक स्टडी पर्पजसाठी असतील, वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवा. यामधला पहिला स्टॉक असेल तुमच्यासाठी, याचं नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. ओके, PFC असं आपण याला शॉर्टमध्ये बोलतो. 271.60 लाखचा भाव बंद आहे. 272च्या वरती याच्यावर लक्ष ठेवा, याच्यामध्ये पुन्हा एकदा बायर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. पुढचा स्टॉक असेल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड. BLS मध्ये आत्ताच्या कंडिशनला जर आपण पाहायला गेलो 254.40 लाखचा भाव क्लोज आहे. 255च्या वरती याच्यावर लक्ष ठेवा, पुन्हा एकदा बायर्स ऍक्टिव्ह होतील. 3 नंबरचा स्टॉक जो असेल तुमच्यासाठी उद्या, त्याच्यावर लक्ष ठेवा, कोटक महिंद्रा बँक. बँकिंग सेक्टर थोडं ह्यावेळी मला सेलिंग मध्ये येईल असं वाटतंय जोरदार. बँकिंग मध्ये बुलिश असेल तर थोडं सावध राहा. त्यातल्या त्यात आम्हाला असं वाटतंय की कोटक जो आहे तो 1765 भाव बंद आहे. 1760च्या खाली कोटक मध्ये जोरदार सेलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळेल, लक्ष ठेवा वॉचलिस्ट मध्ये. आणि 4 नंबरचा आणि शेवटचा स्टॉक असेल याच्यामध्ये पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन. ओके, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये 243.70 भाव बंद आहे. 243च्या खाली पॉवर ग्रीड मध्ये जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते 4 स्टॉक्स. आणि तुम्हाला पण असे स्टॉक पाहिजेत ना, काळजी करू नका. पहिली गोष्ट, टेलिग्राम जो दिला डिस्क्रिप्शन मध्ये शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, तिथे जावा, तिथे रोज एक स्पेशल स्टॉक मिळतो. आणि ज्यांना आणखीन डिटेल स्टॉक्स हवेत ते डिमॅट अकाउंट ओपन करा, तुम्हाला वीकली फंडामेंटली चांगले स्टॉकची लिस्ट दिली जाते आणि काही फ्री स्कॅनर्स पण.
या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. लवकर तुमच्यासाठी आणखीन आम्ही स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय. ज्यांनी पण SSD स्ट्रॅटेजी बघितली नसेल त्यांनी बघा, आणि ज्यांना वाटतं की त्याच्यामध्ये आणखीन काय आम्ही ॲडिशनल देऊ शकतो तर SSD स्ट्रॅटेजी असा मेसेज करा. आम्ही याच्यावर आणखीन पुढचा पार्ट पण लवकरच घेऊन येऊ, कारण आम्ही तुम्हाला कमेंटमेंट दिली होती, 1000 लाईक्स दिले की आम्ही तुम्हाला पुढचा पार्ट घेऊन येणार आहे. 1000 लाईक्स तुम्ही केल्या, आमचं काम आहे. कमेंट करा, तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ येऊन जाईल. धन्यवाद.